आकाश ठोसरला आता फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश ओळखत आहे. सायरा चित्रपट महाराष्ट्रात इतका गाजला की अगदी लहान मुलापासून वयोवृद्ध माणसे देखील सायरा चित्रपटाने फुलले आहेत. आकाशचा जन्म त्याच्या मूळ गावी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे 24 फेब्रुवारी 1993 रोजी एका सामान्य कुटुंबामध्ये झाला. अभिनेता म्हणून नावरूपाला आलेला आकाश अगोदर एक पैलवान होता. त्याला कुस्ती खेळायला खूप आवडायची, पण त्याने आपलं नशीब आजमवण्यासाठी कुस्ती करता करता अभिनयासाठी त्याने एक ऑडिशन दिले. त्यांनी पुण्याच्या SPM स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे आणि पुणे विद्यापीठातून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या नाटकांमध्ये अभिनय देखील तो करायचा. तेव्हापासून मात्र त्याने आपल्या अभिनयात करिअर करण्याचे ठरवले, म्हणून त्याने एक ऑडिशनसाठी हजेरी लावली. तेव्हा मात्र या पहिल्याच ऑडिशनमध्ये त्याचे सिलेक्शन झाले. तेही सहाय्यक कलाकार म्हणून नाही तर थेट मुख्य नायक म्हणून. आणि तो चित्रपट होता नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शित सायराट. सायराट चित्रपट करण्यापूर्वी आकाश कधीच मुंबईला आला नव्हता, पण सायराटमुळे तो मुंबईच नाही तर संपूर्ण जगभर फिरून आला आहे. त्याने आपले 13 किलो वजन कमी करून परशेश भूमिका साकारली. आकाशने आपल्या पहिल्या चित्रपटामध्ये जगभर नाव कमवले. यानंतर आकाशला महेश मांजरे दिग्दर्शित फ्रेंडशिप अनलिमिटेड या चित्रपटात काम करण्यासाठी आग्रह करण्यात आला. हा चित्रपट मुंबईमधील कॉलेज लाईफवर होता. तेव्हा स्टोरी ऐकून आकाश पहिल्यांदा या चित्रपटावर नाही म्हटला. नंतर नागराज मंजुळे यांच्या आग्रहानुसार त्यांनी चित्रपट करण्याचं ठरवलं. या चित्रपटात त्याने गावठीपणा सोडून एकदम नवा लुक आत्मसात केला. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी ॲक्टर्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.